दिस इज माय ओल्ड फ्रेंड बट कमिंग फॉर फर्स्ट टाइम काफी सर पोट जास्त निघलं म्हणून रिटायर केले त्याला ते बोलले आधी प्रेग्नन्सी करून ये युट्यूबवर सर्च करता हाउ टू डिस्प्ले आधीची बरं झालं ती चंद्राला ग्रहण लागलं अरे कपाळ स्टिकर लावून फिरतो मी आता कशा स्टिकायला मेकअप चाललाय इकडे बघ सायल्या आई थांब ए अरे काय चाललंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सो हा व्हिडिओ पण एका फॉर्म्युला स्टुडंट कॉम्पिटिशन मी आयुष्यात तेच करतोय म्हणून हेच टाकतोय दुसरीकडे कुठं जायला जागाच नाही मला ना ट्रेकिंग होती ना काय होती नुसते हेच व्हिडिओ ओनली फॉर्म्युला स्टुडंट ओनली रेसिंग फक्त एक वर्ष आहे अजून शेवटचं वर्ष वेगळे ब्लॉग येतील भावेशच्या लग्नाचा ब्लॉग येईल धंद्याचा ब्लॉग येईल बिझनेस का रे बरोबर आहे की नाही काय तो म्हणतोय बिझनेसचा ब्लॉग येईल आता मी हे करतोय आता मी हे पार्ट विकले हा बरोबर ही गाडी सरळ गेली मी आता ही गाडी वाकडी गेली हा ही गाडी वाकडी गेली चला आम्ही सीएनजी भरायला थांबले आता सीएनजी भरू भरण्यासाठी खाली होत गाडी आता प्रॉपर लोड केली आणि सीएनजी भरायला थांबले पोरं तिकडे थांबलेत ह्यावेळेस 1 2 3 4 5 6 7 8 जण आलो होतो आम्ही 8 जण हा आणि हा आमचा भावेशला मायग्रेनचा त्रास लागली हा आणि भूक लागली आता थांबा 1x वर करतो आता आमचं प्लॅन आहे चौधरी धाबे जायचा कर दिजा भाऊ भूक लागली भाऊ पोट पाण्याला खाऊन दिला का बंद करते आणि आणि एका पायावरती जरा गाडीची पूजा बिजी केली त्यावेळेस लावली डायरेक्ट निघालो आम्ही काय भाया को बोला भाया काय खरेदीसाठी जातात पोरं खरेदीसाठी जातात आमची पॅकिंग राहिली अरे माझी ब्लॉग चालू कर दिए ओके हॅलो म्हणते ब्लॉग मध्ये कोण कोण दिसला असेल फक्त ऍलन नसेल दिसला आतापर्यंत ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये मी नव्हतो एका पण कुठल्या वर्कशॉप ब्लॉग मध्ये असशील ना नाहीये हे दोन आहेत हे दोघ आहेत मला माहिती आहे तू तर मॅन्डेटरी आहे तू तू ऐसे दूरचे फोकस मारताय हा अभि तो बिहारी बाबू हो गए अटॅचमेंट अरे देख तू पुरा काला दिख रहा है ये पुरा चमक रहा है अरे फिर स्पेशल ते झालं की झालं बोल ना आता त्या दिवशी रिटर्न मध्येच गेले की तर पावनो आपण निघालो आता इथं जरा सेटल केले दोन जण नागालँडचे दोन मित्र होते आमचे सॉरी लँड इंग्लिश बोलून सेटल केले हा आमचा दिस इज माय ओल्ड फ्रेंड बट कमिंग फॉर फर्स्ट टाइम सेकंड फर्स्ट तुला नाही दाखवलं रे त्याला दाखवलं तुला नाही दिस इज माय ओनली फ्रेंड ओनली फ्रेंड असं वाटलं सर चालेल दिस इज आवर फॅकल्टी ऍडवायझर बट इट्स व्हेरी टाकल्या बाय नाही रिटायर्ड आर्मी ऑफिसर पोट जास्त निघलं म्हणून रिटायर केले त्याला ते बोलले आधी प्रेग्नन्सी करून ये मग तुला अरे तो लाजतोय रे ते कसं आहे ना त्याचे जरा 9 महिने कम्प्लीट होऊन 11-12 महिने आमचा चच्चा मी काहीच बोललो नाही ड्रायव्हर दुसरं काहीतरी बोलणार चुच्चा इथं तू येस नाही तू कुठे आता हे मग कुठे
लाईट लावीत पण ओम कुडे मग स्पेशल माझ्यासाठी इथं लाइटिंग करायला लावलेली आहे. ओम कुडे आणि हे आमचे तिकडे ना वाटत कुणीच नाही काय विषय काय चाललं होता काय नाही चादरी इम्पॉर्टंट आहे चादरी घेतो मग बोलू काय मजा येईल ना सँडविच ऐक ना शेंगदाणे चटणी चपाती मी सकाळी मस्त झोपलो होतो आमच्या तेजानी आई घातली तर मला उठवले चांगलं गोळी खाऊन झोपलो होतो 6 वाजता झोपलो होतो 9:30 वाजता तेजेने उठवले आता 11 वाजले आणि आमची गारटी पिक्चर बघितली फ्रंट कॅमेराने शूट करतोय काय दिसते का नाही आयला काय दिसतंय का नाही अरे लॅपटॉप कुठे गेला इकडे मला का वाटते मी माय बॅग अरे तो डायरेक्ट ट्रीप आल्यागत बंद झालाय तो रे बघ तू डुकल्या खातोय मध्ये मध्ये तो तसंच असते त्याला झोप आली की तू स्प्लेंडर उभी डुकल्या खातो बाबा कधी कधी झोप आल्यावरती मस्त गोळी खाल्ली होती झोप आणि अजून झोप चेहऱ्यावरची गेलेली नाही गोळी खाऊन कारण सर्दी हे सगळं झालं याला म्हणलं होतं स्प्रे पेंट मारू नको वर्कशॉपमध्ये तिकडे दुसरीकडे जाऊन मार पण याने काय ऐकलं नाही आता चॅटिंग करतोय तूच तूच आहे बघा हा आई गाला यांनी सुटावर मला झालं आता जय हॉल पोहोचले बीच मे रखना यांनी 100 रुपयाच्या केळी आणल्यात एवढ्या अशा 2.5 डझन केळी आणल्यात आणि आल्या आल्या आमच्या सायलेने आहे ना डायरेक्टली त्याचं त्याच्यापुरते केळ्या बागा लपून ठेवल्यात 6 घेतलेत 1/2 डझन केळ्या माझ्या पण सायले मध्ये दिसतील 6 काही टेन्शन नाही डब्बा चल ना बर ठीक आहे आम्ही केळी खातो तुला म्हणलं कसं इंट्रोडक्शन तुझ माय नेम इज सुयश धर्माधिकारी बिन पगारी पुलाधिकारी दंगे अशा प्रकारे दिल्लीला निघलेलो आहे आमचं आता दुपारचं जेवण चालू झालंय पोरांचं चपात्या थेपला जळगाव मध्ये घेतलेले केळ्या शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी कुठे आहे बटाट्याची भाजी शेंगदाण्याची चटणी मिरचीचा ठेचा हे काय इथं परत वरती वेगळी दही आहे इथं वेगळं एक मी माझ्यासाठी ठेवलेलं पुडा आहे दह्याचा पोर एकदम क्वालिटी मध्ये जेवते ते पराठे संपले अजून काय काय होत रे पराठा केळी बघ हा क्रीमेन ऑनियन चिप्स ते पार्टी पण ते दोघांनी मागून खाल्लं आम्ही आता ठरवून आणलेलं संपवतोय परत ती खराब होईल मॉर्निंग मॉर्निंग हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणतोय गुड आफ्टरनून गाइस गुड इव्हनिंग गाइस गुड इव्हनिंग राईट का सुयश
फायर एक्सटिंग्विशर त्याचं बिल नाही ना आपल्याकडे म्हणू ना चालू जाते याच्यावर डिटेल्स तर आहेत सगळ्या एलन सुयश थांब आपण फोटो काढूया मोहिस दले ऐक ना हे तर मी केलं पाहिजे काय नाही हे तर मी केलं पाहिजे काय हे तर मी केलं पाहिजे दुश्मनी हे करू ना आपण मेरी दुश्मनी मी तेरे को आने का होगा तो बैठेगा तो बैठेगा बाहर कूद इधर मत बाहर कूद दुश्मनी आप थांब टाइम प्लीज हा परत पोझिशन चला मेरी का दुश्मनी परत चालू सर्च करता हाउ टू डिस्टर माझं तिकीट कॅन्सलेशन तुमच्या जाऊ दे ना आपण दोघ फ्रेंडशिप करू आता तो सेक्रिफाईस करतोय बॉडी क्या करेगा ना वो मालूम नाही तू अंदर जा पडो फॅक्टरी मध्ये काम मिळ जाएगा गेज आर नॉट अलाउड फाकला याला एलजीबीटीक्यू सर बैठ दुपारी किती वाजता जेवलो आपण एक वाजता जेवलोय सव्वा एक वाजता जेवून जे झोपले पोरं आता डायरेक्ट इटारसी स्टेशनला उतरली होती थोडं कॉफी बिफी सगळं जरा जरा कसा गरम केला मला ऍक्च्युली बरं वाटत नाही मी गोळी घेऊन झोपलो होतो हा मला सारखा उठत सांगून झोपलो ऐकले उठू नको आता मी आराम करेन अरे हा उलटवतो कसा माहिती सकाळी झोपलो बॅक पेन होते म्हणून उलटा झोपलो पोटावरती अरे काय चिंडी झोपलो थोडं ऐकायला वास घ्यायचो ब्लॉक करणार आहे तू अरे म्हणू दे असं काही नको टाकू गाणं वाटते ते आता म्युच्युअल डिस्कशन चाललंय बिर्याणी का पिझ्झा बिर्याणी का पिझ्झा बिर्याणी मागवल्यापेक्षा म्हणून पिझ्झा मागून नॉर्मल खाऊन जाऊ आपल्याला बरं आणि ट्रेनचा प्रवास आहे रात्री चक्र नको मारायला कोणी पण हा दोन का नाही म्हणायचं तुला हा सॅटर्न अंडर झालेला आहे ए आपले मी लाईट लावून घेतलेलं लाव ना पलीकडे बघ यू पैसे दिले हा इतली बी लाव हा बस हाय हाय तेच तेच हा हे मी लाईट लावून घेतलेत ब्लॉगिंग करायसाठी नुसता खर्च हा आमचा सॅटर्न तो आमचा चंद्र चंद्राला ग्रहण लागलं आणि दुश्मनी पहिल्याचा मेकअप चाललाय इकडे बघ सायल्या अरे कुठला ऐक ना कुठला तरी पोकेमॉन आहे असा याला सगळ्या प्रकारचे मेकअप आहेत कारण की तो मेकअप आर्टिस्ट
नाही मी लई जणांचे मेकअप बघितलं नको नको राहू दे आणि हा माझा माझा पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे स्पॉट दादा दुःखी नाही ते त्याला कर्माचं फळ भेटलंय सकाळी मला उठवलं ना ए अरे काय चाललंय ओमे काय करतो तू तुला सांगतो काय सीट आहे त्याचा इतके फालतू परत आथरोदाचाच मेकअप चालू केला आम्ही अरे कपाळ स्टिकर लावून फिरतो मी आता कशा स्टिकर लावणार आहे तू तसा जे आहे ते आहे कर सुयोग काय लावणार आहे माहिती सुयोग कुठे सुयोग बसल्या तिथून तिथंच बसून येतो आलाच नाही खाली सुयोग तिथं असं लावून घेईन हिजरा हिजरा तो काय लावून घेईन माहितीये का त्याचं तो कप्पा मोठा आहे दुरेसे दुरेसे फोकस लावून घेणार बायको